पालघरच्या पिंजाळ नदी पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळालं. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा सुद्धा निर्माण होतो आणि त्यामुळे 2 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाडा मनोर महामार्गावर वाहन चालकांचे मात्र हाल होत आहे. बातमी आपण पाहतोय पालघरमधून. तर पालघरच्या पिंजाळ नदी पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतं. हे दृश्य आपण पाहतोय, ज्या प्रकारे खड्डे झालेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय आणि यामुळे 2 किलोमीटरच्या रांगा सुद्धा लागलेल्या आहेत. ते तासून तास इथे घालवतो या पुलावर. करळगावचा पूल पण असाच झालेला त्यावेळेस. या पुलाची पण अवस्था तशीच आहे. काय परिस्थिती आहे? लोक काहीच काम करत नाही, जसंच तसं असतंय. फक्त मातीने भरतात. पावसाळ्यात असे खड्डे झालेत का खालची जेसी लागते गाडीला, त्याच्यामुळे ट्रॅफिकची अवस्था आहे. किती वेळ लागतो इथून पास करायला? इथून आता 2 तास या ट्रॅफिक मध्ये आहे आम्ही. तुम्ही रोज इथून ये जा करता? हा, रोज.